एकत्र कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ व्यवस्थित होतो. शासनातर्फे ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळू शकतो. ज्येष्ठांना शासकीय योजनेचा लाभ मिळू शकतो. शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन साक्री तालुक्यातील आमदार सौ मंदाताई गावित यांनी दिले आहे. पिंपळनेर येथील लाड शासकीय वाणी समाज मंगल कार्यालयात जिव्हाळा महिला संघटनेच्या वतीने जिव्हाळा महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम झाला. महासंघाचे उपाध्यक्ष विश्वासराव भदाने व आदीसह साक्री तालुक्यातील आमदार मंजुळाताई गावित उपस्थित होते. जिव्हाळा महिला ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळनेर या ठिकाणी आज या संघाचं वार्षिक वर्धापन दिन होतं आणि त्या ठिकाणी मला आमंत्रित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास या संघाच्या वतीने माझ्याकडे ज्या मागण्या करण्यात आल्यात ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या शासकीय योजना असतील किंवा त्याच्यात काही सुधारणा करण्यात येतील अशा पद्धतीने ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्या मागण्या मी शासकीय दरबारापर्यंत नक्कीच पोचवेल आणि त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी सुविधा आणि त्यांच्या योजना ज्या शासकीय असतील त्यांच्यापर्यंत आणून पोचेल अशी मी त्यांना आश्वासित केले. इंडियन न्यूज एक्सप्रेस साठी प्रतिनिधी सद्दाम पटेल, धुळे.